सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाला शेती करणं अवघड झालंय. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक समस्यांचा सामना करावा लागतोय. पण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील एका शेतकऱ्याने एक वेगळीच चक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने आपल्या 1.5 एकर शेतात 450 सीताफळाची झाडं लावली. त्यांनी भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून सीताफळ लागवडीवर भर दिलाय. निसर्गाला पूरक असलेल्याच फळाची लागवड करण्याचं त्यांनी ठरवलं आणि आज लाखोंमध्ये ते उत्पादन घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील आत्माराम भुतेकर असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्याकडे 30 एकर शेती आणि रवी भुतेकर आणि अमर भुतेकर ही त्यांची 2 मुले आहेत. ते त्यांच्या शेतात खरीपातील सोयाबीन, तूर, कापूस, हळद ही पिकं घेतात. मात्र आता त्यांनी या पिकाला फाटा देत सीताफळ लागवड केली आहे आणि 1.5 एकर सीताफळ आणि 1/2 एकर लिंबोणीची झाडं लागवड केली आहेत. त्यांच्या शेतात 60x80 मोठे शेततळे देखील आहे, जेणेकरून उन्हाळ्यात त्या पाण्याचा उपयोग त्यांना करता येईल यासाठी त्यांनी ते तयार केले. आत्माराम भुतेकर यांचा शेती व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकांना प्रेरणा देईल असे. केवळ व्यवसाय म्हणून शेतामधील ज्ञान पुरेसं नाही तर बाजारभाव आणि काळानुरूप होणाऱ्या बदलाचाही त्यांनी अभ्यास केला. त्यामुळेच त्यांनी सोयाबीन पिकाला फाटा देत सीताफळ लागवड केली. आज त्यांना चांगला नफा देखील मिळतोय. NMK गोल्डन या जातीच्या सीताफळाची 2018 त्यांनी लागवड केली. या जातीच्या सीताफळाचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात फळधारण क्षमता आणि फळ तयार झालं तरी देठ सोडत नाही. 2018 1.5 एकर शेतात सीताफळ लागवड केल्यानंतर 2 सीझन मिळाले आणि आत्तापर्यंत त्या सीताफळ लागवडीतून त्यांना 1.5 लाख रुपये मिळालेत. त्यांनी वेळोवेळी सेनगाव येथील कृषी विभागाचं मार्गदर्शन देखील घेतलं.